जातीवादी माणूस नाही. एका भाषणा दरम्यान मी लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठ्यांना काम करावे लागत आहे असे विधान केले होते. या विधानाचा राजकारण्यांनी विपर्यास करीत गैरसमज पसरवण्याचे काम सुरू केले. यामुळे आज मी लायकी शब्द मागे घेत असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जारंगे पाटील यांनी सांगितले. नाही तो विषय आता कालच संपला. एवढा मोठा विषय नाही, पण राजकीय स्वार्थापोटी आणि फायद्यापोटी काही जणांना तो विषय त्याचा अर्थ शब्दाचा अर्थ स्वतःच्या अंगावर ओढून घेतला होता आणि समाजाशी जोडला होता, जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. आणि माझा आणि माझ्या समाजाचा उद्देश असा आहे की आपला आपण कधी जातीवाद करत नाहीत, केला पण नाही. मला माझा उद्देश एकच आहे की माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. यांना उगाच विनाकारण या शब्दाचा गैरअर्थ करून एखाद्या जातीकडे ओढायचा. आणि त्यामध्येच प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं होतं की काय त्यांचं बोलण्याचा शब्द ती सांगण्याची जी आदरता होती त्यांच्या ती भावली की सांगण्याचं आणि त्यांची एक उंची आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची, ती हुशारपण आहे. ते असं एक सल्ला होता त्यांचा आणि तो मी त्याच वेळेस मान्य केला होता. मी एक तर सल्ले कोणाचे मान्यच करत नाही, पण त्या व्यक्तीबद्दल आदर आहे. आणि एकदा जर एखाद्याला शब्द दिला, पाठिंबा दिला तर मागं सरकत नाहीत कोणा, असच्चे आहेत ते. त्यामुळं वाटलं चला आपण यांनी विनाकारणच त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या शब्द त्यांनी महापुरुषांच्या जातीपर्यंत गेले, महापुरुषांच्या जातीपर्यंत इतक्या खालच्या थराला जायचं. आणि या राज्यात शांतता राहिली पाहिजे. आणि विनाकारण हे याला जातीय रंग देत होते. आणि आपण काय ह्या कोणत्या जुनाट फिनाट नाही त्यासाठी ते मागं घेतलेलंच माझी बात नाही. आणि ते काय टीका केली आणि फेका केली त्यासाठी नाही. मनाला वाटलं आपल्यात माणुसकी जिवंत आहे. हे राज्य राज्यातल्या सगळ्या जनतेला सगळ्या समाजाला जाती धर्माला आपण मानतो. चला आपल्या जनतेत संभ्रम यांनी निर्माण केलाय, जाती धर्मात सगळ्या बांधवांमध्ये संभ्रम निर्माण केलाय, आपण ते शब्दच मागे घेऊ. त्यामुळे तो विषय कालच संपला होता, आता त्या विषयावर विचारू नये. नाही नाही अजिबात नाही, त्यांनी सुद्धा सांगितलं नाही आणि आपल्याला कुणीच सांगितलं नाही महाराष्ट्रात की हे मागे घ्यान काय करा. ते त्या दिवशी बोलताना ते बोलले होते हे जरांगे पाटील आणि आपण काहीतरी कोणाच तरी उदाहरण दिलं होतं त्यांनी, पण त्यांच्या बोलण्यात जी आदरता होती ना ते सांगण्याबाबत जरांगे पाटलांना फक्त असं करायचं म्हणजे ती आदरताच इतकी ही ते शब्द इतका भावून गेला. ते इतका उंचीचा नेता असतानाही कसं की माझा हा जरांगे पाटलांना सल्ला आहे असं ते म्हणले होते. म्हणजे मग ते सल्ला आपण म्हणलं चला इतकं उंचीचा माणूस आपण ते सल्ला मान्य केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूपणे सल्लाही मान्य केला, पण आपल्याला कोणी मागं घ्यायचं सांगितलं नाही आणि कोणत्या जुनाट फेनाट नेत्यामुळं मागंही घेतलेलं नाही, आपण घेणार सुद्धा नाही त्यांच्यामुळं कोणामुळं, परंतु या जनतेमुळं मात्र विचार केला या जनतेचा सगळ्या जाती धर्माचा की संभ्रम निर्माण केलाय आपल्यात एकोप आहे आणि तो राहायला पाहिजे. यांच्यामुळं यांनी जो गैरसमज घातलाय काही ह्या नेत्यांनी त्यांना तोंडावर पाडलं पाहिजे म्हणून शहाणपणाची भूमिका मराठ्यात आहे आणि माणुसकी सुद्धा आमच्या जिवंत आहे म्हणून तो शब्द मागे घेतला. तो विषय आता संपलेला. तुम्ही कुठल्या उद्देशापोटी तुम्ही बोललात तो शब्द आणि दुसरा त्याचा विपर्यास राजकारणासाठी कोणी कसा केला? नाही आता तो विषय संपलाच दादा, कारण मी उत्तरच देतो. आता मागे घेतला तो शब्द त्याचा विषय आता संपलो, ते संपला आता म्हणजे आता त्याचा काही विषयच नाही राहिला. मागे घेतला म्हणल्याच्या नंतर आता काय विषय राहिला? राजकारणासाठी कसा वापर केला? आमच्या अंगी मोठेपणे आमच्या अंगी एकमेकाला साथ देण्याची भूमिका आहे. आमच्या रक्तात शहाणपण पण आहे, आमच्या रक्तात शांतता राहावी हे पण आहे. त्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही आणि देणार सुद्धा नाही. त्यांनी प्रयत्न केला होता संभ्रम निर्माण करायचा, पण या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा आम्ही विचार करणार, आपल्या संभ्रम नको हे जाणून बुजून यांच्या स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करायला लागले, तर ते होऊ द्यायचं नाही. आपलं तर ध्येय आपल्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी